हॅलो फ्रेंड्स, आज आपण विष्णुबा ब्रह्मचारी या विषयी माहिती घेणार आहोत. आता आपण MPSCसाठी व कंपनीसाठी आवश्यक असणारे सर्व समाजसुधारक सर्व समाजसुधारकांची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करणार आहोत. तरी आज आपण कोणतेही बघणार आहोत विष्णुबा ब्रह्मचारी. विष्णुबा ब्रह्मचारी यांचे संपूर्ण विष्णू भिकाजी गोखले. MPSCला आणि कंपनीला साधा प्रश्न असतो, विष्णुबा ब्रह्मचारी यांचे नाव काय? विष्णू भिकाजी गोखले असं आहे. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शेरवली येथे झाला होता. त्यांचे वडील लहानपणीच वारल्यामुळे त्यांना फारसे शिक्षण घेताच आले नाही. तसे त्याने परिश्रमपूर्वक वेदाध्ययन व व्यावहारिक शिक्षण घेतले, धर्माचा ग्रंथाचा अभ्यास केला. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी आपले आत्मसाक्षरतेसाठी घर सोडले आणि सप्तश्रृंगीच्या डोंगरावर जाऊन साधने सुरुवात केली. त्यांना तेथे पाखंड मताचे खंडन करून वैदिक धर्माची पुनर्स्थापना करावी असा साक्षात्कार झाला. तेव्हापासून त्याने वैदिक धर्माच्या प्रचारास प्रारंभ केला. ते वैदिक धर्माचा प्रचार महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही भाषणे व प्रवचने देऊन करू लागले. या काळात ख्रिस्ती धर्मप्रसारकाने वैदिक धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रसार सुरू केला. त्यामुळे 1857 साली मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वादविवाद सत्रे विष्णू ब्रह्मचारी यांनी आयोजित केले आणि त्यांच्या भाषणात एक आणा फिठूनही लोक त्यांच्या भाषणात गर्दी करत असत. या ठिकाणची झालेली वादविवादे म्हणजे विष्णुबा ब्रह्मचारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यामध्ये झालेले वादविवादे यांच्यामध्ये झाले वादविवादे रिवट चार बेगम यांनी समुद्र किनाऱ्याचे वादविवाद या पुस्तकात संग्रहित केलेले आहेत. म्हणजे विष्णू ब्रह्मचारी आणि ख्रिस्ती मिशनरी यांच्यामध्ये झाले वादविवाद आपल्याला समुद्र किनाऱ्याचे वाद यांच्यामध्ये झालेले भाषणं म्हणजे वादविवाद हे आपल्याला समुद्र किनाऱ्याचे वादविवाद या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळतात. वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे त्याने वैदिक धर्मावरील टीकेला चोखपुरते उत्तर दिले. विष्णुबुवाला प्रसिद्धी कोणत्या ग्रंथामुळे मिळाली तर ते वेदोत्तर धर्मप्रकाश या ग्रंथामुळे विष्णू ब्रह्मचारी यांना प्रसिद्धी मिळाली. तसेच सुखदायक राज्यप्रकरणी निबंध यात त्यांनी आदर्श राज्याची संकल्पना बांधली. आता परिषद असा प्रश्न विचारला जातो आपल्याला, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध हा कोणाचा आहे? विष्णुबा ब्रह्मचारी यांना विष्णुबा ब्रह्मचारी यांचे ग्रंथ कोणकोणते आहेत असा प्रश्न विचारला जातो. यात खाली लिहिले असे सुखदायक राजप्रकरण निबंध. तसेच आपण MPSCला काय विचारलं, विष्णुबाचे ग्रंथसंपदा कोणकोणते आहे? भावार्थ सिंधू, वेदोत्त धर्मप्रकाश आणि सुखदायक राजप्रकरण निबंध, सहसिद्धी निबंध, बौद्ध सागर रहस्य हे आहे. तरी ही माहिती झाली विष्णू ब्रह्मचारी. तसेच आपण आपले यूट्यूब चॅनल सर्व समाजसुधारक जे MPSC कंबाईन सिलेबसमध्ये आहे ते सर्व समाजसुधारकांची आपण माहिती आपली शेअर आपले यूट्यूब चॅनल करणार आहोत. तर जर हे आपले यूट्यूब चॅनलची लिंक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.